लीड अजून वाढलं पाहिजे, कारण त्याने जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती 50,000 नाही होऊ शकत. आम्ही खेडोपाडी फिरलेलो आहोत, सगळीकडे पाहिलेलं आहे आणि अजून खूप काम करायचं आहे त्याला. त्या बारामतीकरांनी संधी दिली याच्याबद्दल मनापासून आनंद आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हालाही नक्कीच अजितदादा दाखवून देतील की खूप चांगलं काम ते करून दाखवतील अशी मला खात्री आहे. आणि तेही तळागाळातल्या लोकांसाठी. 12 फेरे बाकी आहेत, कितपर्यंत लीड जाऊ शकते? नाही असं नाही सांगू शकत आपण. आता बारामतीकर काय प्रतिसाद देतात हे बघायची मलाही उत्सुकता आहे. एकंदरीत महायुतीकडून 205 वरती जागा आता महायुतीला मिळताना दिसत आहेत. लाडक्या बहीण योजनेचा कितपत फायदा महायुतीला झाल्याचा? मला राजकीय नाही काही बोलायचं कारण मी त्याच्यातली नाही, पण मी अजितदादाबद्दल एवढं सांगू शकते की बारामतीकरांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे. अजून निकाल लागायचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यापासूनच भावना आहे की दादा यावेळेस मुख्यमंत्री होतील, काय वाटतं आपल्याला एक बहीण? नाही पुन्हा मी सांगते हा राजकीय प्रश्न मी नाही सांगू शकत, पण मी या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देते. अक्षरशः तळागाळातल्या लोकांनी इतकं काम केलंय दिवस रात्र एक करून आणि हा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. आमच्या दादांची लाडकी बहीण म्हणजे विजू अक्का ही त्यांच्या पार्टीची ठामपणे उभी होती. नक्कीच 1 लाखाचं लीड भेटणार एवढं आहेत. आणि अजित पवार हे 1 लाखाच्या वरती लीड निवडून देतील असे अजित पवारच्या बहीण विजया अक्का पवार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण.